21 धावसंख्येची गरज. 18 धावा बॅकफूटला गेले, पुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि सरळ जाईल डीप एक्स डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये उत्तुंग असा षटकार. थँक्यू. 24 24 धावा धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये दापोडे टीमने आता या मॅचवर आपले वर्चस्व सिद्ध केलंय आणि डगआउटमधून देखील टाळ्या वाजल्या जातात या बॅट्समनसाठी, कारण आक्रमक आक्रमक आणि आक्रमकता या मैदानावरती तो सिद्ध करतोय. रोशनच्या विरोधामध्ये आणखी एक दमदार लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून उत्तुंग असा बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या 30 आणि आता फक्त 9 धावसंख्येची गरज असेल. मला तर वाटतं बरासा टायमिंग मात्र आयोजकांचा या फलंदाजाने वाचवलाय, कारण ज्या प्रकारची हिटिंग पिच हिटिंग करण्याची गरज होती ती पिच हिटिंग मात्र हर्षदच्या माध्यमातून एक आक्रमक खेळी मात्र तो साकारताना दिसतोय दापोडे टीमसाठी. अजूनही 9 धावसंख्येची गरज असेल, लगेचच मॅचला सुरुवात करा. रोशन मागच्या मॅचमध्ये काय अफलातून षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने, परंतु त्याच्या विरोधामध्ये एक आक्रमक भूमिका मात्र बजावताना दिसतोय तो हर्षद. हा देखील मोठा फटका, व्यासपीठाच्या दिशेने साइड स्क्रीनवरती सरळ चेंडू आदळणार, आणखी एक लगातार तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक, 3 धावसंख्येची अजूनही गरज असेल. या षटकामधले काही चेंडू शिल्लक असतील आणि आता षटकाराने मॅच फिनिश करणार का हर्षद? येस येस येस, षटकाराने मॅच फिनिश करतोय डेफिनेटली. दापोडे टीम मात्र क्वालिफाय होते सेकंड राऊंडसाठी. दोन्ही टीमला आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा हिरो नो डाऊट आणि या मॅचचा हिरो हर्षद. लगातार 4 षटकार, काय दमदार इनिंग मात्र पेश केली 39 धावसंख्येचा पाठलाग करताना. तो ठरतोय मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि यानंतरची तेवढीच ताकदवान लढत मात्र आपल्या समोरील मोहपाडा आणि त्याच्या विरोधामध्ये मुंबई परिसरामधून आलेला ट्रॉम्बिक कोलीवाडा. तर या आपण ऐकूया सेकंड पहिल्या इनिंगसाठी अविनाश सरांकडे.